ट्रेकर्सला खुणावणारा आणि निसर्गाचा मन मुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजे वासोटा। हा अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे आणि याच किल्ल्याला आज आम्ही निघालो आहोत। वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, एक कोकण मधून जातो आणि दुसरा घाटमाथ्यावरून। कोकणातील चिपळूणकडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते। तसा दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे। सातारा, कास, बामनोली असा गाडी रस्ता असून बामनोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे आणि याच काठावरून दिसणारा विलोभनीय सूर्यास्त आज आम्हाला चुकवायचा नव्हता। तो पाहण्यासाठीच आम्ही घाई गडबडीने निघालो होतो। चला तर मग पाहूया शिवपद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील विलोभनीय सूर्यास्त। सकाळी लवकर उठून बोंगे सर, शिंदे सर व चेळेकर सर यांनी रसिक वाचक व्हॉट्सअप ग्रुपच्या सर्व सदस्यांना ट्रेकिंगच्या वेळी काय खबरदारी घ्यायची यावर मार्गदर्शन केले। नंतर आम्ही सर्वजण बोटीकडे निघालो। So much love to say, wanna get to know you in every kind of way, but you speak it in tongues, you take the breath from my lungs, it should be shaking in fear, but instead I just want you. Thank you.
hands quiet, yeah, we. घरदार अभयारण्यामध्ये वसलेला हा वनदुर्ग म्हणजे थंडी व उन्हाळ्यातील ट्रेकचा भन्नाट पर्याय आहे. हा जून ते ऑक्टोबर पर्यंत गडावर जायला परवानगी नाही. बामनोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर जलाशय बोटीने पार करावा लागतो. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रत्येक बोटीमध्ये 15-15 ग्रुप करून बसलो व निघालो वासोट्याकडे. सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरापासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगांच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे आणि या जलाशयाला शिवसागर म्हणतात. याचे पाणी वासोट्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी हे तापोळ्यापर्यंत पसरलेले आहे. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे आणि यामुळेच वासोट्याची दुर्गमता खूप वाढलेली आहे. याची उंची 4267 फूट आहे. वासोटा हा गिरिदुर्गा बरोबरच वनदुर्ग सुद्धा आहे. म्हणूनच याला मिश्र दुर्ग असेही म्हटले जाते. अथांग पसरलेला शिवसागर आणि त्यातून वेगाने पाणी कापत जाणारे बोट, शिळ घालणारी थंड हवा, सगळंच कसं स्वप्नवत. मधूनच नजरेस पडणारी छोटी छोटी बेट व त्याच्या किनाऱ्यावर खाद्य शोधणारे पक्षी, असा हा संपूच नये वाटणारा जलप्रवास 1 ते 1.5 तासात संपतो. एवढं मात्र खरं की हा रोमांचक जलप्रवास कायम स्मरणात राहील. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वन खात्याचे अधिकारी आपल्या जवळ वस्तूंची नोंद घेतात. आपण जे काही प्लास्टिक सोबत नेतो तेवढेच माघारी आणले पाहिजे, नाहीतर दंड होतो. कॅमेऱ्यासाठी 50 रुपये फी आहे. तसेच या ठिकाणी ड्रोन कॅमेरा उडवायला परवानगी नाही. जंगल ट्रेक करीत असताना घोषणा देणे, मोबाईलवर मोठ्याने गाणी लावणे यास परवानगी नाही. व आपणही
हे सर्व नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. आपल्याकडून या नव्हे तर कोणत्याच गड किल्ल्यावर कचरा होणार नाही याची काळजी आपण सर्वच मावळ्यांनी घ्यायला हवी. सोबत पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलांमधून थरारत ट्रेकला सुरुवात केली. यात वेगवेगळ्या प्रकारची आकाराची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची श्वापदे आहेत. यामध्ये गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर, अस्वले, बिबटे व पट्टेरी वाघही आहेत. बऱ्याचशा झाडांवर तर अस्वलांच्या नखांच्या खुणाही पाहायला मिळाल्या. त्यामुळे सावधगिरीने व गोंगाट न करता चढाई करावी लागते. ओढ्याकाठी असलेल्या मारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात झाली. आता जास्त न बोलता आपणही हा जंगल ट्रेकचा थरारक अनुभव घेऊया.
वासोटा ज्या डोंगरावर आहे तिथे वशिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. वशिष्ठचे पुढे वासोटा झाले असावे अशी कल्पना आहे. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोज राजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. याचे कारण येथील निर्जन व घनदाट असे अरण्य व असणारी श्वापदे. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक 6 जून 1660 रोजी घेतला. गडाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मारुतीचे मंदिर दिसते. त्याचे दर्शन घेऊन आम्ही गड भोजनाचा आनंद घेतला. खूपच सुंदर अनुभव. जेवणानंतर उत्तरेकडील कड्याकडे निघालो. त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर, वाड्यांचे अवशेष आहेत. बऱ्याचशा वास्तू आता लुप्त झालेल्या आहेत. उत्तरेकडील माचीवरून नागेश्वर सुळक्याचे उत्तम दर्शन होते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखीन एक सुळका आहे, त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे.
दक्षिण टोकाकडे जाताना चुन्याचा घाणा आहे व पुढे पाण्याचे टाके आहे. यातील भिंतीमुळे हे टाके दोन भागात विभागले गेले आहे आणि याच ठिकाणी पिण्यायोग्य पाणी पण आहे. झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबूकड्याचे पाताळापर्यंत गेलेले दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. सन 1661 मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेविंग्टन, हॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे 1689 मध्ये वासोटा किल्ल्यावर 26,000 रुपये सापडले. पुढच्याच काळामध्ये 1706 मध्ये ताई तेलिनीने हा किल्ला घेतला. 8-10 महिन्याच्या प्रखर झुंजीनंतर 1730 मध्ये वासोटा किल्ला हा बापू गोखल्यांच्या हाती पडला. या संबंधी एका जुन्या आर्यमध्ये श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा, श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा, तेलिन मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा अशा प्रकारचा उल्लेख आढळतो. वासोट्याच्या थरारक आठवणी मनात साठवून परतीच्या प्रवासाला लागलो. जगदंब.